बदल दिया, तुला संग तू ये वाह वाह, दोन क्राफ्टचे इकडेच उदाहरण इकडेच आहेत बघा. तुमच्या त्या पवित्र शब्दाशिवाय शिवाय नाही शिवाय ते व्हिडिओ चालू होणार नाही, ब्लॉग चालू होणार नाही. तर काय शब्द आहे तुमचा तो? माझा स्पेशल शब्द आहे तो. काय आहे? नमस्ते. नमस्कार. हा, तू काय बोलणार काजल? नमस्ते. आणि तिकड आणि नमस्कारम इकडे आहेत आमचे. चला मग नमस्कारम आहे. होय. हा, तर आता काजल आता उठलेली आहे, आंघोळ केलेली आहे. आम्ही सगळे फ्रेश झालेलो आहोत. फ्रेश झालेलो आहोत. झालेला आहे करंजी सकाळी सकाळी. झालेला आहे. मग आता काय करणार आहे तू? आता मी दिवाळीसाठी एक कंदील बनवणार आहे. अरे वा, कंदीलचं सामान कुठे आहे? आणलंय मी. आणलंय? चला आता कंदील बनवणार आहे. चला बनवायला घ्या पटकन. दिवाळी चालू केलं ना. पिया ना पाणी. पाणी पण नाही पिऊ दिलं मला सकाळी सकाळी. एवढा अत्याचार नाही. आत्या तीन आहेत माझ्याकडे, अत्याचार नाहीत. समजलं तुला? अत्याचार अत्याचार म्हणजे अत्याचार. हा, चला पाणी पिऊन या पटकन. लगेच कंदील तयार. कंदील बनवायचं आहे. घरी बनवायची एक मजा असते, ती वेगळीच ना. म्हणून आम्ही काही विकत नाही घेतला बाहेरून, आम्ही घरीच बनवणार आहे सर्व. छान वाटतं पण घरी बनवलेला, जरा खुशी पण येते की आपण बनवला स्वतः. मग ते लाशे हे कसं बनवलंय? एकदा ताईनी पण मोठा कंदील बनवला, काय ग्लासचा होता ते. ग्लास नाही काय ग्लास थर्मास सारखे ग्लास ग्लास सर्व बनवले. त्याचा ताईने असा गोल बनवला होता कंदील. छान वाटत होता पण. तर ते बघू एकटाच घेऊन बसलाय. हा, ते माझं काम चालू आहे बघा. इकडे माझं काम चालू आहे, होत आहे. आणि तुम्हाला ह्या खुर्चीबद्दल मला काहीतरी सांगायचं आहे. जरा सामान घ्यावे. खुर्चीबद्दल काय सांगतो साहेब? खुर्चीबद्दल ये तुला सांगतो. ये ना, ये तुला सांगतो. काजल ते एक असं ना रील्समध्ये बघ ना, ते असे असतात फोटोज असतात असे असे हात घेऊन. ते रिसॉर्टमध्ये जातात ना, इकडे हात दे, हात दे ना, तो हात दे ना. असे असे घेतात माहिती ना, असे असे रील्स. तर असं जर जायचं, जरा पाठीपाठी जायचं बसावे. उठावे उठावे आणि बसून दाखवावे. पच का ह्याच्यात द्यावे, ह्याच्यात देतो. उठून बसावे. पाठी पुढे घ्यायला पाहिजे खुर्ची, जरा पुढे बसावे. काय काजल, हे काय केलं तू? कसला आवाज केला? अशी अशी एक खुर्ची सर्वांच्या घरी असावी, म्हणजे जेव्हा पाहुणे येऊन बसतील असे. झालेलं असं सीन आपल्याकडे. पूजाचीच लोक आलेली ना तेव्हा, पूजाला पहिल्यांदा बघायला आलेली ना तेव्हा, ते सगळे आलेले तिच्याकडचे. मग ते एक एक करून असे सगळे खुर्चीवर बसले. अर्धे लोक या बेडवर बसले आणि बाबा वाटतं तिथे म्हणजे बसले या चेअरवर. तर आवाज आला असा पटकन ना, म्हणजे सगळ्यांना हसायला येत होतं ना, हसणार कसं. आणि मला तर खूप हसलं, मी कंट्रोल केलं खूप. आणि मग नंतर हसलो आम्ही. मग नंतर ते बोलले पण तुमच्या खुर्चीचा आवाज येतो ना मला. हो, खुर्चीचा आवाज येतो. हो खरं का? हा, कसा आवाज काढला त्यांनी? वाटलं की काय बाबा, म्हणजे असं वाटत असेल तेव्हा. आज काय बनव, कोणती भाजी बनवली? गवार बटाटा भेंडीची भाजी चपाती वरण भात. अरे वा, पूर्ण मेन्यू कार्ड बनवला तुम्ही. व्हेरी गुड. यांची चपाती मस्त असत. नरम नरम गरम गरम नरम गरम खाले बाबा. कुठे? हा, मग ह्याच्यावर चटे नको. मग असं चांगलं वाटतं ते. सर घे लवकर सामान, पटापट करूया. आता मी कॅमेरा हँड ओव्हर करते मम्मीला. आमची शाळा माहिती, आम्ही कसं करतो माहिती आहे ना. पण आम्ही कंदील साठी आणलेला आहे. नाही, ते हळदीसाठी आहे. कसं काय करणार आहे काजल, तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. हार पण आम्ही आणलेले आहेत. काय आज जेवायला? आज जेवायला मस्त आहे. चपाती
गोल गोल चपाती आणि गव्हाची बटाट्याची भाजी आणि भेंडीची भाजी वरण आणि इथे आहे भात. आता आम्ही जेवतो, तुम्ही पण या आमच्या बरोबर जेवायला. आता आम्ही गेम खेळणार आहे. इकडे बघा, हे बघा, आता काजल आम्हाला ओळखून दाखवणार आहे. इकडे दोन ग्लास दिसत आहे कॅमेरादार पुढे. घे काजल, दिसते काजल? दिसते. दोन ग्लास आहे, ठीक आहे. दहाची नोट आहे का पन्नासची नोट आहे? ठीक आहे, बघा काजल, तुम्ही पण बघा इकडे. ठीक आहे, ठीक आहे. कशात ठेवले मी आता 10 रुपये? 10 रुपये जात आहे. ठीक आहे, इकडे दे कॅमेरा. 10 रुपये असले तर खाली असेल तर 5 रुपये. ह्याच्यात बघा किती रुपये होते, 50 रुपये. त्याच्यात 10 रुपये दाखवलेले. असं करायला पाहिजे, दोन्ही दाखवायला पाहिजे. बरोबर निवडलं ना, मी बरोबर त्याच्या हातातच बघत होती. ठीक आहे, इकडे घे, पकड आहे, पकड. ठीक आहे, 50ची नोट काढा. मग तो एक नोट. हा ठीक आहे, 50ची नोट काढली मी. ठीक आहे, आणि हे 10ची नोट. ठीक आहे बघ, एमटी आहे. ठीक आहे, हाय हाय. काय आहे का? याचा 10 रुपये आहे. बघा, रेडी रेडी का? रेडी बघ बघ. बघितला का? बघितला. त्यावाला पप्पू हरला, दोनदा पप्पू हरला. पप्पू हरलेला आहे. ही पप्पूला जादू तुला येत नाही. अरे ती जादू नसते, ती अशी असते. आता एकदा तुझ्याकडे उघड केलेला मग मी. आता ही नोट आहे ना, ही नोट ह्याला न उचलता नोट काढ. ग्लासला न उचलता हाताने नोट काढायची. ग्लास उचल न उचलता कशी नोट काढणार? मला काय आहे ते हे दे, ते दे तुझा हे पेपर दे. आता मी नोट काय करेल? आता बघ. म्हणजे त्यांनी नाही, म्हणजे नाही, त्यांनी ग्लास नाही उचलला आणि नोट काढली. ग्लासला हात नाही लावता, 10 रुपये काढायचे. वाजे झाले 10 रुपये. जाऊ दे, आपण पाणी पुरी खाऊ. काय करते तू? कंदील बनवते. लाईनी मारते. कापायचे. आता इथे बघा, काजलनी सर्व ते मेजरमेंट घेऊन हे सर्व कापते ना तुम्हाला. कैचीनी असे हा डबल फोल्ड करून कापते ना कैचीनी. ते आईनी दाखवली आयडिया. आता हे मेजर घेऊन हे सर्व कापलं ना. आता इथे चिपकवते बरोबर नाही? या लाईनला ना, ते त्या लाईनला. आणि मध्ये असं राहील चालेल. हो, मध्ये असंच पाहिजे. मग आपण हेला ना गोल फिरवायचं. हो, समजा असं घेऊन असं गोल फिरवायचं ना.
समजलं चल करूया चिकटवूया चल. आता इथे बघा मी ही लाईन चिकटून घेतलेली आहे चिकटवलेली इकडे एवढा गॅप ठेवून इथे सुद्धा वरती गॅप ठेवलेला आहे आणि हे सर्व चिकटून घेतलेलं आहे ह्याच्या इकडे गम लावलं बघा या एरियामध्ये गम लावलेला. आता हे आपल्याला फोल्ड करायचं कसं परत अजून जरा एकदा करायला कारण ते हे झालं ना आपण ते हे कडक झालं गम लावला म्हणून ना त्याला गोल गोल आपण रोटेट करतो कसं करतो बघा असं त्याला ती डिझाईन पण झाली काजल ती हो आहे ना त्या निमित्ताने तर आता बसलं ना बरोबर डिझाईनच होते तशी कापल्यावर झालं झालं. आता याच्या अगोदर बघा आपण ते हे असं होतं ना हे खाली त्याला फक्त असं वरती घ्यायचं आणि वरती असं हे केलं की बरोबर गोल होतात बघा हे बघा फक्त असं वरती केलं की बरोबर गोल होतात ते एकदा गोल झालं की बरोबर आता राऊंड बनते ते क्राफ्टमध्ये आपण करायचो ना लहानपणी आता मोठं झाल्यावर माणसं करायला मागत नाही है ना. नाही तर सरळ एक मध्ये टोप ठेवायचा है ना थांब टडं टडं वजन आहे वजन आहे वजन आहे अयो काय माहिती त्याच्यात त्याच्यात आहे बघ शंकर पाळी थांब दे पण आपल्याला जेवढं ते तोपर्यंत जेवढा ते हे तरी होते त्याला फोल्ड तरी होते फोल्ड तरी होते बघा असं दिसणार पाडशील कॅमेरा कुठे मारते हे बघा असं दिसणार आहे तुला फायनल प्रोडक्ट आता झालेलं आहे थांबा मी फक्त सळा बाहेर काढते जे नाही थांबते होतील आता झालेलं आहे इकडे बघ आता बघा हे झालेलं आहे आता फक्त हे पकडून 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 आपल्याला फक्त वरती करायचं आहे ते आपण स्टिक करूया ना मग ते बरोबर राहील तर बघा आमच्या ह्या स्टेप नंतर आता काजल इकडे कार्डबोर्ड पेपर कार्डबोर्ड घेतलेला आहे पेपर नाही कार्डबोर्ड आहे ते आता लावणार आहे कापली खाली गम लावलेला आहे तिकडे लावत आहे म्हणजे ह्याच्या ऑपोजिटच बघ आपले हे लावलेले बरोबर ना आणि हे वरती आपण का लावलेलं आहे आपल्याला होल करावे लागतील दोन बरोबर अडकवण्यासाठी आणि जर पेपरला डायरेक्टली वर मग पेपर फाटू शकतो म्हणून कार्डबोर्ड कसं स्ट्रॉंग असतं ना कार्डबोर्डला लावला तरी काय प्रॉब्लेम नाही वरती जसं कार्डबोर्ड लावलं तसं खालीही लावणार आहे कारण मजबूती येते त्याला बरोबर ना कार्डबोर्ड दोन्ही साईडला कार्डबोर्डची स्ट्रीप लावा मेजरमेंट किती सेंटीमीटर घेतले 3 सेंटीमीटर अकॉर्डिंग टू त्याचं हाईट बरोबर आता हे काय करते खालचे स्ट्रीप सापते गोल्डन पेपर त्याच्या खाली असं लटक करते ना फोल्ड करून घेतलं त्यामुळे इझी झालंय ना ते आधी सगळं फोल्ड करून घेतलं बारीक बारीक एकदम बारीक पातळ फोल्ड करायची मग ओपन करून डायरेक्टली कट करायचं ते पण हिने डबल मार डबल हे करते बघा चला ह्याला बांधा किती खर्च झाला व कार्डबोर्ड बिडबोर्ड ते आपण किती रुपयाचं घेतलं तर 50-60 रुपयाचे झाले ना सर्व हे वस्तू आणि 10 रुपयाचा गम 10 रुपयाचा गम 60-70 रुपयाचा आपला कंदील तयार मम्मी बाहेर कंदीलची प्राइस किती बोलले काजल 250-300-350 मग एवढं झालेलं आहे खाली लावलेलं आहे आणि पाठून बघा ते कसं दिसतंय बघा असं खाली असं दिसतंय ठीक आहे चला आता गोल फिरून आपल्याला हे करायचं ना स्टेपलर पण आम्ही एक मारणार आहोत आता इथे बघा आम्ही येल्लो स्ट्रिप्स आहेत ना हे दोन स्ट्रिप्स कापून घेतलेले आहेत
आणि इकडे आपलं कंदील उलटा ठेवलेलं आहे, म्हणजे एक एंड इकडे लावायला आणि एक एंड खाली लावायला. याला मी गम लावून घेतो. कसं झालंय? मस्त झालंय. हा लागेल 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 लाव. इकडून दिसतंय मला, खाली घे जरा. कमी पडली पट्टी नाही ना? कमी पडली तर दुसरं लावू शकतो. हो जरा इकडे कमी पडलेली आहे बघा, थोडी कमी पडली, जरा कमी पडलेली आहे. हा ती लावायची लावायची अजून, आणि अशी तिकडे पण लावणार आहे. ठीक आहे. कंदील मग आतमध्ये बघ फुटत आहे बघ. आणि मम्मी कंदीलची मॅचिंग कड कलर बघा, मम्मीने साडी नेसलेली आहे. हाच कंदील बाहेर कितीला असेल? 150-200 रुपयाला जास्त असेल है ना? आमचा 250-300 रुपये तरी असेलच. नाही ना, 200 रुपये, 250-250 रुपये. आम्हाला 60-70 रुपये, 70 रुपयाचा मटेरियल लागला, 60 रुपयाचा. काय ना बनवायला अर्धा तासच होतो, अर्धा एक तासच होतो ना काजल? एक तास होतो ना, एक तास आधीच प्री प्लॅन करून ठेवायचा कसा बनवायचा वगैरे, फटाफट होऊन एक तासातच होतो मी. एक तासात आपल्याला हे लावायचं. कंदील कसा दिसतो आहे? कंदील कसा दिसतोय? अरे वा वा, किती भारी वाटतंय ना मम्मी. मस्त कलर कॉम्बिनेशन आणि हे हाईट ना एकदम व्यवस्थित ठेवल्यामुळे कंदील एकदम चांगला लुक आलेला आहे. वा वा, दोन क्राफ्टचे इकडेच उदाहरण इकडेच आहेत बघा. हा माणसांनी मम्मी आणि छोट्या आपल्यामध्ये छोट्या मुलामध्ये क्राफ्ट असायचा स्कूलमध्ये, ह्याच कारणासाठी तर शिकवत होते. आणि ते आपण रिअल लाईफ मध्ये अप्लायच नाही करत कधी, है ना? छोटी मुलं कंटाळा करतात. हो छोटी मुलं आणि मोठी माणसं मोठे पण कंटाळा करतात. काजल किती तास लागले? एक तास. एक तास लागला. 50-60 रुपीज इन्व्हेस्टमेंट आणि 200 रुपीज सेव्हिंग. पण एक मजा येते मम्मी, ते पैसे तर राहू दे बाजूला, स्वतःहून केलं, आपलं मनाने केलं, आपल्यासाठी केलं, हे जे मजा असते ती. सर्वांना सांगायला किती मजा येते, मी बनवलाय तो, मी बनवलाय तो. वा वा, खूप छान आहे, खूप म्हणजे खूप छान.